प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दीपोत्सव अर्थात दीपावली सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे। गुरुवारी गाय वासरू पूजन अर्थात वासुबारसने त्याची सुरुवात झाल्यानंतर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी धन्वंतरीदशी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली। आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाल्याने वैद्य मंडळी धन्वंतरी यांची जयंती उत्साहात साजरी करत त्यांचे विधिवत पूजन केले आहे। आरोग्य रूपी धन सर्वांना प्राप्त व्हावे हाही या पूजनाचा उद्देश असतो। कोपरगाव येथे डॉक्टर रामदास आव्हाड यांच्या श्री धन्वंतरी आयुर्वेद सुपर स्पेशालिटी पंचकर्मी हॉस्पिटल मध्ये सालाबादाप्रमाणे धन्वंतरीदशी म्हणजे श्री धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी डॉक्टर रामदास आव्हाड यांचे पुतणे व होमिओपॅथतज्ञ डॉक्टर संतोष आव्हाड व त्यांच्या पत्नी डॉक्टर नीलिमा यांच्या शुभ हस्ते विधिवतपणे धन्वंतरी पूजन व यज्ञ पूजा याग व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद है आयुष मंत्रालयाचे घोषवाक्य लक्षात घेऊन यावी आयुर्वेदाचे महत्व सांगणाऱ्या फलक चक्राची आकर्षक सजावट करण्यात आली होती। यावी डॉक्टर आव्हाड यांच्या कन्या डॉक्टर सौ मयुरी आव्हाड वाघ यांच्या ELNA या कॉस्मो आयुर्वेदा स्किन प्रोडक्टचे प्री लॉन्चिंग देखील करण्यात आले। यावी आमदार आशुतोष काळे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे राजेश परजणे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांच्यासह डॉक्टर रिद्धी आव्हाड शंकरराव आव्हाड बाळासाहेब आव्हाड डॉक्टर श्रीमाळी सनी आव्हाड तसेच विविध राज्यातून आलेल्या प्रशिक्षणार्थी वैद्य सहकारी आयुर्वेदिक डॉक्टर आणि आयुर्वेद प्रेमी मंडळी कोपरगाव शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर्स व रुग्ण उपस्थित होते। डॉक्टर आव्हाड यांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याने ते त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। त्यांनी आपल्या एका चित्रफितीद्वारे श्री धन्वंतरी पूजनासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले आहे। दिवाळीचा धनतेरस आजचा दिवस आणि आज धन्वंतरी देवाच्या पूजेनी हा दिवस साजरा केला जातो आणि आजच्या दिवशी आपले प्रसिद्ध डॉक्टर रामदासजी आव्हाड साहेब यांना 8व्यांदा राष्ट्रीय गुरु पुरस्कार आयुर्वेद गुरु पुरस्कार या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे। तसेच आज ज्या डॉक्टर साहेबांच्या मोठ्या कन्या आहेत त्यांनी आयुर्वेदिक स्किन केअर प्रोडक्टचं लॉन्चिंग या ठिकाणी केलेलं आहे। या दोन्ही कार्यक्रमानिमित्त मी डॉक्टर साहेबांना त्यांच्या कन्येला खूप खूप शुभेच्छा देतो। दिवाळीच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो। आपलं सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या धन्वंतरी आयुर्वेदिक जे हॉस्पिटल आहे आव्हाड सरांचं यांना भेट दिली निश्चितच अत्यंत कौतुकास्पद असं त्यांचं या ठिकाणचं काम आहे। ज्या ठिकाणी चरक संहितेमध्ये धन्वंतरीचं नाव आहे तसं एक प्रकारे आज वर्तमान स्थितीमध्ये भारतवर्षामध्ये आव्हाड सरांमुळे कोपरगावचं नाव देखील पूर्ण भारतभर गेलेलं आहे। अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे आणि आपल्या कोपरगावसारख्या शहरामध्ये एवढे नामवंत निष्णात डॉक्टर या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी भारतातील सर्व मोठे काही लोक असतील या ठिकाणी वेटिंगवर येतात यांना प्रशिक्षण दिलं जातं। निश्चित ही खूप मोठी एक आयुर्वेद किंवा डॉक्टर व्यवसायातली एक मोठी शाळा आहे। ही सर्व लोकांना ज्ञात व्हायला पाहिजे पण म्हटलं बऱ्याच लोकांना जवळ असून माहीत राहत नाही पण भारतातील कोपऱ्यातल्या लोकांना माहिती आहे की डॉक्टर आव्हाड काय आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे आणि त्याची निश्चितच कौतुकास्पद जी गोष्ट आहे की याची दखल केंद्रीय स्तरावर शासनाने देखील घेतलेली आहे आणि वेळोवेळी त्यांना पुरस्कारित केलेलं आहे हे निश्चित आपल्या सर्वांसाठी कौतुकास्पद आहे। आज देखील ते दिल्लीला आहेत इथं नाही आहेत ही देखील कौतुकास्पद बाब आहे की दिल्लीला जाऊन कोपरगावकरांचे डॉक्टर त्यांच्या त्या ठिकाणी आज सन्मान होतो आहे आपल्या सर्वांचा एक मोठं कौतुकाची आणि मानाचा एक तुरा आहे। आजच्या ह्याच्या कार्यक्रमानिमित्त भेट देण्याचा उद्दिष्ट एवढाच होता की ह्या अशा हॉस्पिटल किंवा अशी सेवादायी संस्था असतात की ज्या ठिकाणी सर्व लोकांनी भेट देणं आवश्यक आहे। आपलंच जीवनमान हे निश्चितच अशा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्यामध्ये वाढ होईल आणि परिणामी आपले काही जे वर्तन चारित्र आहे याच्यात देखील सुधारणा होत आहे कारण की या ठिकाणचं शिक्षण हे पूर्णपणे आपल्या संस्कृतीला आधारित आहे त्याचा निश्चितच आपल्या सर्वांना फायदा होईल। तुम्हा सर्वांना तुमच्या संपूर्ण परिवाराला यंदाची दिवाळी सुखाची शांतीची भरभराटीची आनंदाची उत्कर्षाची विना कटकटीची विना चिंतेची आणि वारंवार भेटीची जावो ही श्री माता महालक्ष्मी चरणी श्री साई चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि या दिवाळीच्या निमित्तानं एक सुखद वार्ता जी की तुम्हा आम्हा सर्वांना
मिळाली की भारतातला आयुर्वेदाचा सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रीय आयुर्वेद धन्वंतरी पुरस्कार हा काल जाहीर झाला. हा पुरस्कार तुम्हा सर्व मित्रांना मी समर्पित करतो. हॅपी दिवाळी.